गुड आफ्टरनून ऑल। गुड आफ्टरनून मैम। गुड आफ्टरनून मैम। गुड आफ्टरनून मैम। ओके सो दिस इज अ ट्यूटोरियल लेक्चर। सो व्हाट वी डिसाइड टू डिस्कस इन ट्यूटोरियल लेक्चर, काय काय डिस्कस करायचं ठरलं होतं? नॉन एक्विसस सोल्यूशन, एमॉर्फोस। ओके फर्स्ट स्टोइचियोमेट्रिक चे डिस्कशन, सेकंड अजून काय होतं? टायट्रेशन करू। ओके गुड। सो स्टोइचियोमेट्रिक आपण टायट्रेशन मध्ये बघतोय की फ्रिक्वेंटली हा वर्ड यूज केला जातोय। सो स्टोइचियोमेट्रिक कधी म्हणतो आपण? जेव्हा जसं की तुम्हाला माहितीये प्रेसिपिटेशन टायट्रेशन आपण बघितलंय, फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट बघितलंय, त्याच्यामध्ये पण एक सेंटेन्स आहे द प्रेसिपिटेट फॉर्मेशन इज अ स्टोइचियोमेट्रिक, म्हणजे जे काय प्रेसिपिटेट फॉर्म होते ते कसे असले पाहिजे? स्टोइचियोमेट्रिक। सो हे वर्ड काय आहे की जो फ्रिक्वेंटली येते? सो लेट सी, स्पेसिफिक ह्याची अशी काही स्लाइड किंवा नाहीये, जस्ट यू हॅव टू लिसन। स्टोइचियोमेट्री गिव्स क्वांटिटेटिव रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस रिएक्ट अँड रिएक्टंट अँड प्रोडक्ट। स्टोइचियोमेट्रिक काय आहे? स्टोइचियोमेट्रिक एक टर्मिनॉलॉजी आहे की जे आपण कशासाठी यूज करतोय, जे पण रिएक्टंट आणि जे प्रोडक्ट आहेत त्यांच्या दोघांमध्ये जी रिएक्शन होईल, जे फायनल आपल्याला प्रेसिपिटेट मिळते, त्याच्यासाठी आपण ही टर्मिनॉलॉजी यूज करतो। तो स्टोइचियोमेट्रिक गिव्स क्वांटिटेटिव रिलेशनशिप, म्हणजे हे कसं देते? हे आपल्याला इन्फॉर्मेशन सांगते रिएक्टंट आणि प्रोडक्ट पासून काय बनलंय, प्लस हे अजून काय सांगते, इट इज अ क्वांटिटेटिव रिलेशनशिप शो बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट। मग त्या दोघांमधून जे फायनल प्रोडक्ट तयार झाले ते किती अमाऊंट मध्ये तयार झाले हे आपल्याला रिलेशनशिप शो करते। सो स्टोइचियोमेट्रिक गिव्स क्वांटिटेटिव रिलेशनशिप, हे खूप महत्वाचं आहे की क्वांटिटेटिव रिलेशनशिप शो करते इन बिटवीन व्हेरियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट, जे काय रिएक्टंट आहेत ते आणि जे काय प्रोडक्ट आहेत त्यांच्यामधलं सांगतं। सो दीज रिलेशन कॅन बी इन टर्म्स ऑफ मोल्स, मास, मॉलिक्युल्स अँड व्हॉल्युम्स, दिस इज कॉल्ड अ स्टोइचियोमेट्रिक। सो मग हे जे रिलेशन दाखवते क्वांटिटेटिव्ह, तो क्वांटिटेटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये क्वांटिटी असते किंवा अशी गोष्ट की जी आपण मेजर करू शकतो, मग ही गोष्ट कशी असेल? जे पण प्रेसिपिटेट किंवा फायनल जे प्रोडक्ट जे आपल्याला मिळते ते एकतर मोल्स मध्ये आपण मेजर करतो, मास मध्ये करतो किंवा मॉलिक्युल्स अँड व्हॉल्युम। सो दिस इज कॉल्ड अ स्टोइचियोमेट्रिक। सो होल टर्मिनॉलॉजीला आपण काय म्हणतोय? स्टोइचियोमेट्रिक। सो सगळ्यांना समजले स्टोइचियोमेट्रिक काय आहे? स्टोइचियोमेट्रिक मध्ये वन्स अगेन आय रिपीटिंग, सो स्टोइचियोमेट्री गिव्स क्वांटिटेटिव रिलेशनशिप इन बिटवीन व्हेरियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट। सो दीज रिलेशन कॅन बी इन टर्म्स ऑफ मोल्स, मास, मॉलिक्युल्स अँड व्हॉल्युम, सो दिस इज कॉल्ड अ स्टोइचियोमेट्रिक। फॉर एक्झाम्पल जसं जर आपण बघितलं रिएक्टंट गिव्स प्रोडक्ट, आपल्याला एवढं माहिती आहे की किती पर्सेंट मध्ये किंवा किती ग्राम आपण एखादं रिएक्टंट घेतलंय तर तो किती ग्राम आपल्याला प्रोडक्ट देईल हे आपल्याला ऑलरेडी माहित असतं। सो बट स्टोइचियोमेट्रिक डिपेंड अपॉन हाऊ मेनी रिएक्टंट रिएक्ट टुगेदर अँड गिव्स प्रोडक्ट। मग हे स्टोइचियोमेट्रिक काय एक्सप्लेन करतं? इट इज अ डिपेंड अपॉन हाऊ मेनी रिएक्टंट रिएक्ट टुगेदर अँड गिव्स प्रोडक्ट। जसं की आपल्याला माहिती की दोन आपण रिएक्टंट घेतलेले आहेत आणि त्या दोन रिएक्टंट पासून आपल्याला आता एक प्रोडक्ट मिळणार आहे हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे, पण ते दोन जे रिएक्टंट आहेत ते किती ग्राम मध्ये घेतलेत, मोल्स मध्ये घेतलेत, हे कशामध्ये आपण मेजर केले हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे। त्यामुळं जेवढं रिएक्टंट असणार आहे तेवढंच आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे। जसे की 10 ग्रॅम जर मी रिएक्टंट घेतला तर डेफिनेटली त्याच्यामधून जे काय प्रेसिपिटेट मिळणार आहे ते पण आयडियली किती असायला पाहिजे? 10 ग्रॅम असायला पाहिजे। सो हेच रिलेशनशिप आपल्याला स्टोइचियोमेट्री सांगते। सो स्टोइचियोमेट्री मध्ये असं सांगितलंय की
कोणता रिएक्टंट घेतलंय ह्याच्यावरती डिपेंड नाही, पण किती त्या रिएक्टंटचे किती मॉलिक्युल दुसऱ्या रिएक्टंट सोबत इंटरॅक्ट करतायत आणि किती क्वांटिटी मध्ये ते प्रोडक्ट तयार करतात, ह्या टर्मिनॉलॉजीला आपण काय म्हणतोय, स्टोचिओमेट्रिक. सो ए जर फॉर एक्झाम्पल जनरल रिएक्शन जर आपण बघितली, ए प्लस बी गिव्ज सी, म्हणजे इथं ही रिएक्शन काय सांगती, ए रिएक्टंट आहे आणि बी रिएक्टंट आहे, हे दोघे एकमेकांसोबत रिएक्ट करणार आहेत आणि आपल्याला सी हा प्रोडक्ट देणार आहेत. सो ह्याच्यामध्ये स्टोचिओमेट्री काय सांगत असतं, हाऊ मेनी ए यूज टू फॉर्म सी अँड हाऊ मेनी बी यूज टू फॉर्म सी, म्हणजे ए आणि बी घेतलेत हे आपल्याला माहिती आहे, पण किती ए चे मॉलिक्युल बी सोबत रिएक्ट झालेत किंवा किती बी चे मॉलिक्युल ए सोबत रिएक्ट झालेत आणि ते दोघं मिळून काय करतात, सी किती फॉर्म करतात, ह्याचं जे रिलेशनशिप आहे ते कोण देते, स्टोचिओमेट्री देते. सो सिम्पली जर स्टोचिओमेट्रीला एक्सप्लेन करायचं असेल तर आपण काय म्हणतोय, स्टोचिओमेट्री गिव्ज क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप इन बिटवीन व्हेरियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट. सो नेक्स्ट स्टोचिओमेट्री मध्ये अनदर पॉइंट काय आहे, इक्वल नंबर ऑफ रिएक्टंट गिव्ज इक्वल नंबर ऑफ प्रोडक्ट. जसं की मी मगाशी सांगितलं, 10 ग्रॅम जर मी रिएक्टंट घेतला असेल तर डेफिनेटली तो 10 ग्रॅम काय करणार आहे, एकमेकांसोबत रिएक्ट होऊन तिथं 10 ग्रॅम एवढेच प्रोडक्ट तिथं प्रिपेअर करणार आहे. सो जेवढा आपण रिएक्टंट घेतो तेवढंच आयडियली आपल्याला प्रोडक्ट मिळायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कोणता रिएक्टंट किती मोल्स मध्ये असेल किंवा मास मध्ये असेल व्हॉल्यूम मध्ये असेल कि किती रिएक्ट होतंय आणि किती ते प्रोडक्ट तयार करतोय, हे दीज आर अ नथिंग बट स्टोचिओमेट्रिक. सो दिस स्टोचिओमेट्री शो क्वांटिटेटिव्ह रिलेशन व्हेन युअर रिएक्शन इज बॅलन्स. सो ती रिएक्शन जर बॅलन्स असेल तर आपल्याला ते क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप त्यामधून दिसत. हे सगळ्यांना समजलंय स्टोचिओमेट्री काय आहे? यस मॅम. ओके, ह्याची स्पेसिफिक अशी स्लाइड नाहीये शो करण्यासाठी, जस्ट डिस्कशन आपण करतोय. स्टोचिओमेट्री मध्ये आपल्याला क्वांटिटेटिव्ह रिलेशन भेटतं. कोणाचं क्वांटिटेटिव्ह रिलेशन असतं, ते रिएक्टंट आणि प्रोडक्टचं आहे. सो नेक्स्ट इज अ टायट्रेशन कर्व. सो लेट्स सी द टायट्रेशन कर्व. So screen is visible? Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Okay, जर तुम्हाला टायट्रेशन कर्व हा जर क्लिअरली समजायचा असेल तर तुम्हाला कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजीज माहित असल्या पाहिजे? एसिडिक अँड बेस. एसिड बेस, करेक्ट. सो नेक्स्ट अजून काय काय आहे, म्हणजे टायट्रेशन जर कळायचं असेल तर आपण इक्विवेलेंस गुड एंड पॉइंट. ओके गुड. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड से डिफाइन. ओके डेफिनेटली जर तुम्हाला टायट्रेशन कर्व क्लिअरली जर तुम्हाला समजायचा असेल तर फर्स्टली तुम्हाला डेफिनेशन माहित असले पाहिजे की स्ट्रॉंग ऍसिड कोणाला म्हणतो, स्ट्रॉंग बेस आपण कोणाला म्हणतो, वीक ऍसिड कोणाला म्हणतो आणि वीक बेस आपण कोणाला म्हणतो. सो फर्स्टली हे जे ऍसिड बेस जे डिफाईन करतात ते दोन थेअरीज आहे. ऍक्च्युली तिथं ऍसिड बेस टायट्रेशन मध्ये 3 थेअरीज आर देअर. सो फर्स्ट कोणती होती, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस थेअरी, अरहेनियस थेअरी. लॉरी ब्रॉन्सेट थेअरी आणि ऍसिड बेस थेअरी तुम्हाला माहित असायला पाहिजे हे टायट्रेशन कर्व बघण्यासाठी. त्यानंतर पीएच स्केल जो आहे तो तुम्हाला माहित असला पाहिजे की पीएच 1 म्हणजे ऍसिडिक नेचरचा आहे का बेसिक नेचरचा आहे, 7 म्हणजे काय आहे, 14 काय आहे.
ओके पीएच स्केल वरती पीएच जो वन असतो तिथून काय स्टार्ट होतो ओके सो 1 to 7 हे ऍसिडिक असत आणि 7 to 14 बेसिक असत पण एक्झॅक्ट जर 7 येत असेल तर न्यूट्रल पीएच स्केल तुम्हाला माहित असायला पाहिजे. नेक्स्ट आपण स्ट्रॉंग ऍसिड कधी म्हणतो त्याच्यामध्ये जर एखादा फार्मास्युटिकल सबस्टन्स दोज आर ऍसिडिक इन नेचर तो जर कम्प्लिटली जर डिसोसिएट होत असेल तो जर स्वतःकडचे सगळे आयन्स त्या सोल्युशन मध्ये रिलीज करत असेल एच प्लस आयन्स तर आपण त्याला काय म्हणतोय ऍसिड म्हणतोय स्ट्रॉंग ऍसिड. आणि वीक ऍसिड काय आहेत ते डिसोसिएट पार्शियली डिसोसिएट पार्शियली डिसोसिएट होत आहेत. ओके गुड सो नेक्स्ट आहे आरएनएस थेअरी नुसार ऍसिड कोण आहेत एच प्लस आयन. ओके दोज आर केमिकल सबस्टन्स विच गिव्स एच प्लस आयन्स आणि बेस कोण आहेत ओ एच मायनस आयन्स जे देतात ते बेस. ओके ब्रॉन्स्टेड लोरी थेरी नुसार ऍसिड कोणाला म्हटलंय ओके दोज केमिकल सबस्टन्स विच डोनेट एच प्लस आयन्स इज नोन एज अ acid as per Lorry Bronsted theory and base those chemical step is known as why is it audible yes ma'am okay so known as a base. सो लेट सी द टायट्रेशन कर्व. टायट्रेशन कर्व मध्ये बघा फर्स्ट काय आहे स्ट्रॉंग ऍसिड ओके सो स्ट्रॉंग ऍसिड इथे आहे आणि कुणासोबत रिएक्ट करतोय स्ट्रॉंग बेस सोबत रिएक्ट करतोय मीन्स आता हे स्ट्रॉंग ऍसिड कुठं असणार आहे जर एक्सपेरिमेंटल सेटअप बघितला तर कोनिकल फ्लास्क मध्ये हे स्ट्रॉंग ऍसिड असणार आहे आणि ब्युरेट मध्ये स्ट्रॉंग बेस असणार आहे. हे जे ऍसिड आहे ते सॉल्व्हंट मध्ये काय करणार आहे मॅम व्हॉइस येत नाही मॅम सो स्ट्रॉंग ऍसिड आहे कोनिकल फ्लास्क मध्ये आहे त्यामुळे स्ट्रॉंग ऍसिड काय करणार आहेत स्वतःचे जेवढे पण एच प्लस आयन्स आहेत त्या सोल्युशन मध्ये रिलीज करणार आहेत आणि दॅट्स वाय स्ट्रॉंग ऍसिड आहे त्यामुळे जास्त आपल्याला ऍसिडिक नेचर दिसतं. त्यामुळे हा जर ग्राफ तुम्ही जर बघितला ह्या ग्राफ मध्ये आपण प्लॉट करताना सो फर्स्टली आपण कोणासोबत प्लॉट करतोय जे काय पीएच चेंज आहे जे काय टायट्रेशन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये डेफिनेटली ऍसिड बेस रिएक्ट करतात म्हणजे त्यांचा पीएच चेंज होणार आहे. मग तो जो पीएच चेंज आहे तो आपण इथं नोट डाऊन करतोय अलॉंग विथ व्हॉल्यूम ऑफ अ बेस ऍडेड. सो ब्युरेट मधून जेवढं पण आपण व्हॉल्यूम विथड्रॉ करतोय त्या कोनिकल फ्लास्क मध्ये ते व्हॉल्यूम किती आपण ऍड केलं हे व्हॉल्यूम आपल्याला इथं प्लॉट करायचंय. सो आपण ते व्हॉल्यूम ऍड करताना सुद्धा ड्रॉप वाईज ड्रॉप किंवा 1 1 ml या क्वांटिटी मध्ये आपण ऍड करत असतो त्यामुळं ग्राफ प्लॉट करताना पण त्या वेनी करायचंय. सो पीएच वर्सेस व्हॉल्यूम ऑफ अ बेस ऍडेड असा आपल्याला ग्राफ इथं प्लॉट करायचंय. त्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड आहे त्यामुळं त्याच ऍसिडिक नेचर पीएच स्केल वरती किती असणार आहे 2. त्यानंतर स्ट्रॉंग ऍसिड ला आपण इनिशियली तो कुठं पॉइंट दाखवणार आहे फर्स्ट पॉइंट
टू च्या इथं दाखवणार आहे पीएच स्केल वरती. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बेस ऍड करतोय. सो जसं जसं आपण बेस ऍड करत जातो तसं त्याचा पीएच बेसिक कडे जाणार आहे का ऍसिडिक कडे जाणार आहे? डेफिनेटली बेसिक कडे तो मूव्ह होणार आहे. त्यामुळे हा ग्राफ स्लाइटली तर बेसिक कडे मूव्ह होतोय. त्यानंतर जर वरून पण स्ट्रॉंग बेस तिथे ऍड होते त्यामुळे जेवढे एच प्लस आयन्सच्या सोल्युशन मध्ये आहेत तेवढेच ओ एच मायनस आयन्स काय करतील एकमेकांसोबत रिएक्ट करतील आणि आपल्याला एका पॉइंटला इथे इक्विव्हॅलन्स पॉइंट दिसेल. तो इक्विव्हॅलन्स पॉइंट कुठे असेल? आता सेव्हनला का असणार आहे? कारण दोन्हीचे पण नेचर कसे आहेत स्ट्रॉंग आहेत त्यामुळे दोघं स्वतःकडचे आयन्स तिथे रिलीज करतात आणि रिएक्शन तिथे होती. त्यामुळं डेफिनेटली तिथं न्यूट्रलायझेशन रिएक्शन तिथे होती आणि दोघांचं पण नेचर कसं आहे स्ट्रॉंग आहे त्यामुळे आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉइंट हा कुठे मिळतोय सेव्हनला मिळतोय. त्यानंतर एक तिथून आपण परत एक्स्ट्रा काय करतोय बेस ऍड करतोय. सो प्रोसेस आपण कंटिन्यू करतोय. प्रोसेस कंटिन्यू केल्यानंतर ना एक स्टेज अशी येते की एच प्लस जेवढे आयन्स आहेत आणि ओ एच मायनस जेवढे आयन्स आहेत तेवढे सगळे युटिलाइज झालेत तेवढ्या सगळ्यांची केमिकल रिएक्शन तिथे कम्प्लीट झाली. त्यानंतर आपला ग्राफ कसं होतोय ऍट अ सर्टन पॉइंटला स्टेडी आपल्याला दिसायला लागतो म्हणजे त्याच्यामध्ये पीएच चेंज आपल्याला दिसत नाही. त्यामुळे इथं जो एंड पॉइंट आहे तो एंड पॉइंट पीएच स्केल वरती आपल्याला कुठे मिळणार आहे 14 ला. सो इथं एक्झॅक्टली आपल्याला 14 ला काय मिळतं कारण जी पीएच स्केल आहे त्याची रेंजच किती आहे लास्ट रेंज 14. त्यांचं नेचर कसं आहे स्ट्रॉंग आहे त्यामुळे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस यांची ज्यावेळेस रिएक्शन होते त्यावेळेस फर्स्ट जो पॉइंट आपल्याला बघायला मिळतो तो ज्यावेळेस ते ऍसिड कोनिकल फ्लास्क मध्ये असतं त्यावेळेस आपल्याला टू च्या इथं म्हणजे पीएच स्केल वरती जर बघितलं तर टू च्या इथं आपल्याला पहिला पॉइंट मिळतो म्हणजे त्याचा ऍसिडिक नेचर तो शो करतो. त्यानंतर स्लाइटली आपण बेस ऍड करत जातोय त्यामुळे बेसिक त्या सोल्युशनचं बेसिक नेचर इन्क्रीज होते त्यामुळे ग्राफचा आपल्याला कर्व बेसिक नेचर कडे मूव्ह होताना दिसतोय. त्यानंतर इक्विव्हॅलन्स पॉइंट येतो. तो इक्विव्हॅलन्स पॉइंट म्हणजे काय जिथं एच प्लस आयन्स आणि ओ एच मायनस आयन्स इक्वली रिएक्ट करतील म्हणजे जेवढे आहे ते इक्वली रिएक्ट करणार आहेत. जेवढे एच प्लस आयन्स रिलीज झालेत वरून पण तेवढेच ओ एच मायनस काय करणार आहेत रिएक्ट करणार आहेत आणि तिथं इक्विलिब्रियम तिथं मेंटेन होताना आपल्याला दिसते. ते पीएच स्केल वरती आपल्याला 7 ला तिथं ऑब्झर्व होताना दिसते कारण जे पण रिएक्टिंग सबस्टन्स आहेत ते दोघांचं पण नेचर स्ट्रॉंग आहे. त्यानंतर आपल्याला एक्सेस आपण बेस ऍड केल्यानंतर ना एक पॉइंट येतो की जिथं आपल्याला जिथं आपल्याला एंड पॉइंट शो व्हायला लागतो. सो तो एंड पॉइंट कुठे असणार आहे पीएच स्केल वरती 40 ला असणार आहे कारण पीएच स्केलची लिमिट तेवढीच आहे आणि दोन्ही रिएक्टिंग सबस्टन्स पण स्ट्रॉंग आहे. तसंच जर आपण समजा वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस घेतलं तर काय होणार आहे? जर समजा आता इथं घेताना जर वीक ऍसिड घेतलं तर काय होणार आहे? वीक ऍसिडचं नेचर कसं असतं? पार्शली ते एच प्लस आयन्स रिलीज करतात. सो वीक ऍसिड जे आहे ते आपल्याला इनिशियली लेवलला कुठे दिसणार आहे त्या कोनिकल फ्लास्क मध्ये ज्यावेळेस आपण वीक ऍसिड ऍड करतो त्यावेळेस वीक ऍसिड आपल्याला 4 किंवा 3 ह्या रेंज मध्ये पीएच स्केल वरती हे शो करणार आहेत फर्स्ट पॉइंट. त्यानंतर वीक ऍसिडचं नेचर पार्शली डिसोसिएशन ऑफ आयन्स असं आहे त्यामुळे तो पटकन एच प्लस आयन्स त्या सोल्युशन मध्ये रिलीज करणार नाही. तो काय करणार आहे त्यातले थोडे एच प्लस आयन्स तो रिलीज करेल थोडे तसेच ऍज अ मॉलिक्युलर लेवल वरती राहणार आहे. त्यानंतर ज्यावेळेस वरून आपण बेस ऍड करत जातो त्यावेळेस काय होणार आहे बेसिक नेचर इन्क्रीज होणार आहे. बेसिक नेचर इन्क्रीज झाल्यावरती आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉइंट दिसतो. सो जिथं एच प्लस आहे जेवढे पण त्या सोल्युशन मध्ये एच प्लस आयन्स आहेत तेवढे ओ एच मायनस आयन्स ऑलरेडी त्याच्यासोबत रिएक्ट होताना दिसतात. त्या इक्विव्हॅलन्स पॉइंट आपल्याला कुठे मिळणार आहे? 7 च्या अबव मिळेल का 7 च्या बिलो मिळेल? बिलो 7 बिलो ओके 7 बिलो
ओके सेवन चा आधीच आपल्याला तो इक्विवेलेंस पॉइंट मिळणार आहे. सो का मिळतोय? बिकॉज ऑफ अ वीक नेचर ऑफ अ ऍसिड. ऍसिड काय करतोय? स्वतःचे कम्प्लिटली एच प्लस आयन्स देत नाहीये, त्यामुळे काय होणार आहे? स्ट्रॉंग बेस आहे, बेस सगळे ओ एच मायनस आयन्स तिथे रिलीज करतोय. सो किंवा ऍक्सेप्ट करते जे पण एच प्लस आयन्स आहेत. जर ब्रॉन्स्टेड लोरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार जर बघितलं तर तो बेस काय करतोय? एच प्लस आयन स्वतःकडे फास्टली ऍब्सॉर्ब करून घेतोय, अट्रॅक्ट करून घेतोय, पण त्या सोल्युशन मध्ये तेवढे एच प्लस आयन्स प्रेझेंट नाहीयेच आहे. त्यामुळे काय होतंय? तिथं आपल्याला अर्लियर तो इक्विवॅलन्स पॉइंट दिसायला लागतो. सो सिक्स ला दिसेल किंवा तो इक्विवॅलन्स पॉइंट आपल्याला नियर अबाउट सेवन तो दिसायला लागणार आहे, पण बिलो आपल्याला सेवनच्या बिलोच आपल्याला ते दिसायला लागतं. त्यानंतर नेक्स्ट तसंच आपण जर एक्स सिक्स स्ट्रॉंग बेस त्याच्यामध्ये ऍड केला तर काय होणार आहे? आपल्याला नेक्स्ट तो ग्राफ कसा दिसणार आहे? लवकरच तो एंड पॉइंट कडे मूव्ह होताना दिसणार आहे. तर इथं जो एंड पॉइंट आहे, तो एंड पॉइंट आपण कधी म्हणतो? जो ज्यावेळेस कम्प्लीट रिएक्शन होईल आणि त्यानंतर पीएच कोणता चेंज होणार नाही अशा स्टेडी स्टेटला आपण काय म्हणतोय? एंड पॉइंट. मग हा एंड पॉइंट पीएच स्केल वरती कुठं दिसेल? 14 दिसेल, 10 दिसेल या 12 दिसेल? 14 अबव्ह जाईल का बिलो जाईल? बिलो. ओके, म्हणजे 14 अलीकडेच आपल्याला त्याचा एंड पॉइंट शो व्हायला लागतो. सो तो 12 आपल्याला दिसायला लागतो बिकॉज वीक नेचर ऑफ अ ऍसिड. एक वीक आहे आणि एक स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आपल्याला काय होतं? सेवन जो आयडियल जे आहे आपलं की इक्विवॅलन्स पॉइंट हा 7 आला पाहिजे आणि 14 एंड पॉइंट, त्याच्या अलीकडेच सगळे आपल्याला रिझल्ट मिळायला लागतात. सो नेक्स्ट जर समजा आपण स्ट्रॉंग ऍसिड घेतलं आणि वीक बेस घेतलं तर काय होईल? स्ट्रॉंग ऍसिड आपण घेतलं आणि वीक बेस घेतला तर इक्विवॅलन्स पॉइंट लेट. इक्विवॅलन्स पॉइंट काय होईल? लेट होईल. सो फर्स्टली स्ट्रॉंग ऍसिड आहे त्यामुळं त्याचा कर्व 2 स्टार्ट होतोय आणि जो बेस आपण काय करतोय त्याच्यामध्ये वीक बेस आहे. म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं, त्यांनी स्वतःकडचे सगळे एच प्लस आयन्स तिथं रिलीज केले आणि बेस आपण ऍड करतोय ज्यावेळेस, त्यावेळेस काय होणार आहे? वीक नेचर असल्यामुळं तो लवकर ते एच प्लस आयन स्वतःकडे अट्रॅक्ट करणार नाहीये, त्यामुळे तिथे इक्विवॅलन्स पॉइंट आपल्याला कसा दिसेल? त्या सोल्युशन मध्ये एच प्लस आयन्स खूप काळासाठी तिथे रिमेन्स राहणार आहेत, त्यामुळे लेट आपल्याला त्याचा इक्विवॅलन्स पॉइंट दिसेल. म्हणजे 7 अबव आपल्याला रिझल्ट येताना दिसतोय. आणि एंड पॉइंट कधी शो होईल? लेटच एंड पॉइंट. सो आपल्याला इथं 12 जे आहे त्या पीएस स्केल वरती 12 अबव आणि 14 बिलो मीन्स 30 मध्ये आपल्याला त्याचा एंड पॉइंट इथं शो होताना दिसतोय. म्हणजे रिझल्ट पण कसे येत आहेत? लेट येत आहेत. सो नेक्स्ट दोन्ही जर वीक नेचरचे असतील तर काय होणार आहे? वीक ऍसिड आणि वीक बेस दोन्ही पण लेट भेटणार. दोन्ही लेट भेटेल और अर्लियर भेटतील? लेट 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 लेट. ओके, सो लेट डेफिनेटली आर यू करेक्ट? म्हणजे तुम्हाला वाटतंय का की आपल्याला रिझल्ट लेट भेटतील? कारण एक वीक ऍसिड आहे आणि एक वीक बेस आहे. वीक ऍसिड स्वतःचा एच प्लस आयन्स डोनेट नाही करत आहेत आणि वीक बेस स्वतःकडे ते लवकर घेत नाहीये. मग ह्या केस मध्ये काय होणार आहे? लेट असेल. लेट. ओके ग्रेट. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट हा ऑलरेडी कळलाय, म्हणजे तुम्ही तुमच्या ओपिनियन वरती आहात. सो डेफिनेटली इथं आपल्याला सगळ्या गोष्टी लेट दिसायला लागतात. मग इक्विवॅलन्स पॉइंट हा 7 अबव मिळेल या बिलो मिळेल? एंड पॉइंट. एंड पॉइंट लवकर येईल का लेट होईल? एंड पॉइंट यायला लेट होईल. एंड पॉइंटचं जर तुम्ही बघितलं तर एंड पॉइंट आपल्याला लवकर येताना दिसतो. सो एंड पॉइंट इथं लवकर काय येतोय?
कारण ती रिएक्शन काय होणार आहे, जेवढं जेवढे कमी एच प्लस आयन्स असतील तेवढी रिएक्शन कशी होणार आहे, एंड पॉइंटच्या एंड पॉइंट आपल्याला जवळ येताना दिसतोय. म्हणजे लेट जर तुम्ही म्हंटलात तर ते डेफिनेटली स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस सारखं दिसेल, म्हणजे आयडियल कडे थोडं मूव्ह होईल. पण एंड पॉइंट कसं होतंय, इक्विव्हॅलन्स पॉइंट आपल्याला उशिरा दिसतोय, सो सेव्हनच्या अबव दिसतोय. एट मध्ये आपल्याला इक्विव्हॅलन्स पॉइंट दिसतोय, पण ती रिएक्शन थोडक्यात कुठं गेलेली असती, रिएक्शन कम्प्लिशनच्या डायरेक्शननी गेलेली असती. त्यामुळं ज्यावेळेस एंड पॉइंट येतो त्यावेळेस तो आपल्याला एंड पॉइंट खूप कमी मिळतो, म्हणजे बिलो आपल्याला 12 मिळायला लागतो, 11th वगैरे आपल्याला तो मिळेल. एंड पॉइंट जो आहे तो आपल्याला लवकर अचीव होतो, कारण दोघांचे पण जे काय आयन्स आहेत ते डोनेट करण्याची कपॅसिटी आणि ऍक्सेप्ट करण्याची कपॅसिटी कशी आहे, म्हणजे कमी रिलीज करतायत ते, त्यामुळे ती प्रोसेस इथून पुढे इक्विव्हॅलन्स पॉइंटच्या नंतर ती प्रोसेस कशी होती, थोडी फास्ट होती. त्यामुळे एंड पॉइंट आपल्याला कसा मिळतोय, 12th पण बिलो मिळतो, 11th वगैरे आपल्याला एंड पॉइंट मिळतो. सो दिस इज अ टायट्रेशन कर्व. तर टायट्रेशन कर्वला पण कर्वला न्यूट्रलायझेशन कर्व पण म्हणलं जातं, कारण जे पण आपण रिएक्शन बघतोय त्या सगळ्या कशाच्या रिलेटेड आहेत, ऍसिड बेसच्या रिलेटेड आहेत. सो प्रायमरी ऍसिड आणि बेस ज्यावेळेस एकमेकांसोबत रिएक्ट करतात त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, साल्ट अँड वॉटर. त्यामुळे तिथं न्यूट्रलायझेशन रिएक्शन हॅपन होत असते, त्यामुळे टायट्रेशन कर्वला पण आपण न्यूट्रलायझेशन कर्व म्हणतो. सो हे दोन डाऊट क्लिअर झाले. यस मॅम. यस मॅम. त्याचे म्हणजे काय ते समजले मॅम. लास्ट पॉइंट सांगा सर, वीक बेस कशाचा, वीक ऍसिड आणि वीक बेस शॉर्ट मध्ये. वीक ऍसिड आणि वीक बेस जे आहे ते आपल्याला दोघांचं पण नेचर वीक असल्यामुळे पार्शियली ते आयन्स रिलीज करतायत. सो पार्शियली आयन्स रिलीज केल्यामुळे काय होतं, इक्विव्हॅलन्स जो पॉइंट आहे तो आपल्याला लेट अचीव होताना दिसतो. इक्विव्हॅलन्स पॉइंट की जिथं एच प्लस आयन्स जेवढे आहेत ते ओ एच मायनस आयन्स सोबत रिॲक्ट होतात, किंवा ब्रॉनस्टेड आणि लोरी थेरीनुसार एच प्लस आयन्स जेवढे रिलीज झालेत थोड्या प्रमाणात तेवढे बेस काय करतोय स्वतःकडे अट्रॅक्ट करते. पण ही प्रोसेस कशी होती, थोडी लेट होती आणि इक्विव्हॅलन्स पॉइंट आपल्याला 7 अबव मिळतो. पण तिथून पुढे ही जी रिएक्शन आहे ती रिएक्शन कम्प्लिशनच्या डायरेक्शननी मूव्ह होती, म्हणजे तिथून पुढे जी प्रोसेस फास्ट होती, कारण ऑलरेडी कमी तिथं आयन्स प्रेझेंट आहेत त्या सोल्युशनमध्ये, आणि कमी आयन्स असल्यामुळं ज्यावेळेस एकदा इक्विलिब्रियम अचीव झाला तिथून पुढे काय होणार आहे, ती प्रोसेस आपल्याला एंड होताना दिसते, म्हणजे ती रिएक्शन सगळेच युटिलाइज झाल्यावरती एक कॉन्स्टंट स्टेट येते. त्या कॉन्स्टंट स्टेटला आपण काय म्हणतोय की एंड पॉइंट म्हणतोय. त्यामुळं एंड पॉइंट आपल्याला काय मिळतोय, अर्लियर बघायला मिळतंय, मीन्स 12th बिलो बघायला मिळतंय. 11th पर्यंत आपल्याला त्याचा एंड पॉइंट येताना दिसतोय. इक्विव्हॅलन्स पॉइंट एकदा आला की त्यानंतर रिएक्शन थोडी फास्ट होते, कारण ऑलरेडी नियर अबाउट सगळे जे आयन्स आहेत ते एकमेकांसोबत रिएक्ट होऊन ती रिएक्शन कम्प्लीट व्हायच्या डायरेक्शनी चाललेल्या असतात. सो जिथं कम्प्लीट रिएक्शन होते, जिथं परत पीएच चेंज होणार नाही, तो एंड पॉइंट. त्यामुळे आपल्याला ह्या कर्वचा एंड पॉइंट जो आहे तो आपल्याला 11th आपल्याला पीएच स्केल वरती 11th आपल्याला मिळतो. समजलं? हो मॅम. यस मॅम. यस मॅम. ओके, सो अजून काय होतं डिस्कस करण्यासारखं? वॉटरचा अमॉर्फस नेचर. वॉटर अमॉर्फस मीन्स आपल्याला माहिती की ऍसिड बेस सारखं ऍक्ट करतं, जर ऍसिड असेल तर बेस सारखं ऍक्ट करतं, बेस असेल तर ऍसिड सारखं ऍक्ट करतं. सो नॉन एक्वियस टायट्रेशन मध्ये काय होतं का? टाइप सांगा नॉन एक्वियस टायट्रेशनचे, किती आहेत, किती क्लासिफाय केलं जातं नॉन एक्वियस टायट्रेशनच्या सॉल्व्हंटला? फोर टाइप मध्ये. फर्स्ट कोणता आहे?
protophilic solvent, protogenic solvent, and amphib protogenic. ओके सो फर्स्ट बघा जर तुम्ही क्लासिफिकेशन बघितलं किंवा डिस्कस करताना पण आपण पहिल्यांदा काय डिस्कस केलं होतं की सॉल्व्हंट मध्ये नॉन एक्वियस सॅच्युरेशन आहे. सो नॉन एक्वियस म्हणजे की ज्याच्यामध्ये वॉटर इन्वॉल्व नाहीये आणि त्या जागी आपण काय करतोय ऑर्गॅनिक सॉल्व्हंट घेतो. सो ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये कोणताही वॉटर त्याच्यामध्ये इन्वॉल्व नसतं त्याच्यासाठी आपण म्हणतोय नॉन एक्वियस सॅच्युरेशन. हे जे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहेत त्याचे आपल्याला चार क्लासिफिकेशन बघायला मिळतात. त्यातलं पहिलं जे आपण डिस्कस केलं होतं ते प्रोटोफिलिक नेचर. सो आणि सेकंड जे होतं ते प्रोटोजेनिक. थर्ड होतो प्रोटो प्रोटिक ओर अप्रोटिक असं काहीतरी आहे क्लासिफिकेशन. सो लेट सी क्लासिफिकेशन अप्रोटिक सॉल्व्हंट. सो थर्ड जे आहे ते अप्रोटिक अँड लास्ट जे बघितलं होतं ते अँफिप्रोटिक सॉल्व्हंट. सो ह्याच्यामध्ये डिस्कस करताना प्रोटोफिलिक हे जे सॉल्व्हंट आहे त्याची गरज कधी पडेल आपल्याला. प्रोटोफिलिक ह्या वर्डचं मीनिंग काय आहे. ऍक्सेप्ट करणे. ऍक्सेप्ट असा सॉल्व्हंट की जो काय करतोय याचिकला सायन्स खेचून घ्यायचं बघतोय. त्यानंतर प्रोटोजेनिक. सो हे बेसिकली ही नॉन एक्वियस सॅच्युरेशन स्पेसिफिक कोणासाठी आहे. कोणत्या ऍसिड बेस साठी आहे. वीक ऍसिड अँड वीक बेस. ओके वीक ऍसिड आणि वीक बेस साठी आहे. जर समजा कॉनिकल फ्लास्क मध्ये वीक ऍसिड जर प्रेझेंट असेल तर सॉल्व्हंट कोणतं युज करायचं. सॉल्व्हंट कोणतं युज करायचं जर वीक ऍसिड जर कॉनिकल फ्लास्क मध्ये प्रेझेंट आहे तर सॉल्व्हंट आपण कोणतं घेतो. वीक ऍसिडचं नेचर कसं आहे पार्शली ते रिलीज करते म्हणजे ते पटकन एच प्लस आयन्स डोनेट करणार आहे का त्या सोल्युशन मध्ये. प्रोटोफिलिक. ओके मी काय म्हणते बघा जे पण वीक ऍसिड आहे ते पटकन त्या सोल्युशन मध्ये एच प्लस आयन्स डोनेट करणार आहे का. नाही. नो. नो. मग सॉल्व्हंट कशा नेचरचा असायला पाहिजे की जे काय करेल एच प्लस आयन्स त्याच्याकडून फास्टली रिलीज करायचं काम करेल असा अशा नेचरचं आपण घेतलं पाहिजे. मग ते कोणतं आहे प्रोटोफिलिक सॉल्व्हंट म्हणजे काय करणार आहे वीक ऍसिड स्वतः एच प्लस आयन्स देणार नाही बट सॉल्व्हंट मुळे काय करणार आहे तो रिलीज करणार आहे. त्यामुळे इथं प्रोटोफिलिक सॉल्व्हंट आपण युज करतो. आणि तेच समजा जर वीक बेस जर कॉनिकल फ्लास्क मध्ये असेल तर वीक बेसचं नेचर कसं आहे एच प्लस आयन्स तो ऍक्सेप्ट करणार आहे का फास्टली. नाही. त्याच्यासाठी आपण प्रोटोजेनिक सॉल्व्हंट युज करतोय. हे जे प्रोटोजेनिक सॉल्व्हंट आहे ते काय करणार आहे प्रोटोजेनिक सॉल्व्हंट एच प्लस आयन्स जे त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत ते त्या वीक बेस पर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत. म्हणजे त्याची जी वीक कपॅसिटी आहे त्या वीक कपॅसिटीला थोडा इन्हान्स करण्याचं काम करते म्हणजे स्ट्रॉंग कडे नेण्याचं काम करते. सो प्रोटोजेनिक मध्ये जे पण त्या सोल्युशन मध्ये एच प्लस आयन्स आहेत ते त्या बेस कडे पोहोचवले जातात जेणेकरून ते काय होईल ते वीक बेस जे आहे ते ऍक्सेप्ट करेल. त्यानंतर अप्रोटिक. सो अप्रोटिक सॉल्व्हंटचं नेचर कसं आहे. विच नाइदर डोनेटर नॉर ऍक्सेप्ट प्रोटॉन. न्यूट्रल. न्यूट्रल. अप्रोटिक सॉल्व्हंट कसं आहे न्यूट्रल इन नेचर. ते डोनेट पण करत नाही आणि ते ऍक्सेप्ट पण करत नाही. मीन्स अप्रोटिक सॉल्व्हंट कधी आपण युज करतो ज्या वेळेस आपल्याला सॉल्व्हंटचा कोणताच इंटरफिअर नकोय त्यावेळेस आपण अप्रोटिक सॉल्व्हंट तिथं युज करतो. सो आता रिमेनिंग वन राहतो कोणता आहे अँफिप्रोटिक. अँफिप्रोटिक म्हणजे कसं. त्यात ऍसिड आणि बेस दोन्हीच पण रोल आहे. सो अँफिप्रोटिक सॉल्व्हंट ऍक्ट ऍज अ बोथ प्रोटोफिलिक ऍज वेल ऍज प्रोटोजेनिक सॉल्व्हंट. सो हे प्रोटोफिलिक आणि प्रोटोजेनिक जे ऍक्शन शो करतात सो त्या दोघांचे पण कंबाईन ऍक्शन कोण शो करतं अँफिप्रोटिक सॉल्व्हंट.
मग आपल्याला अँटीप्रोटिक सॉल्व्हेंटची कधी गरज आहे? कधी आपण हे सॉल्व्हंट यूज करतो? सो ह्याचा आन्सर मे बी कोणाला माहित नसेल, पण जास्त स्पेसिफिक असं रिझन नाहीये, बट अँटीप्रोटिक सॉल्व्हंट आपण कधी युज करतो? ज्यावेळेस आपल्याला ऑटो आयोनायझेशन ही प्रोसेस व्हायची असेल किंवा आपल्याला वाटत असेल की ती रिएक्शन ऑटो आयोनायझेशन करावं, त्यासाठी आपण अँटीप्रोटिक सॉल्व्हंट यूज करतो. ऑटो आयोनायझेशन म्हणजे कसं, स्वतःहून ती प्रोसेस, जसं की ऍसिड जर समजा त्या अँटीप्रोटिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलं तर इकडं वीक ऍसिड आहे म्हणून ते काय करेल, वीक बेस सारखं ऍक्ट करेल, म्हणजे वॉटर सारखं ते रिएक्शन शो करेल, अँफिटेरिक नेचर तर शो करेल. त्यासाठी ऑटो आयोनायझेशन ह्या रिएक्शन होण्यासाठी आपण इथं अँटीप्रोटिक सॉल्व्हंट यूज करतो. असं स्पेसिफिक अदर काही रिझन नाहीये, बट कधी आपण यूज करतोय, जसं आपण अप्रोटिक सॉल्व्हंट कोणत्याही सॉल्व्हंटचा इंटरफेरन्स नको आहे ह्या रिझन साठी यूज करतो, तसं अँटीप्रोटिक सॉल्व्हंट ऑटो आयोनायझेशन साठी यूज करतो. सो सगळे डाऊट क्लिअर झाले? यस मॅम. यस मॅम. केमिस्ट्री सब्जेक्ट डिफिकल्ट आहे का इझी आहे? मीडियम आहे. मीडियम आहे. मीडियम आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर होत आहेत? ओके गुड, देन वी विल स्टॉप हियर. सो हे ट्युटोरियल सेशन होतं ज्याच्यामध्ये आपण काय काय डिस्कस केले, स्ट्रेचोमेट्रिक, त्यानंतर नॉन एक्वियस हायड्रेशन आपण डिस्कस केले. Okay, thank you for your patience.